राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि एस शटलगर अकॅडमी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रेल्वे इन्स्टिट्यूट येथे जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेचं उद्घाटन सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता संजय माळी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक महेश गादेकर, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, स्पर्धेचे मुख्य संयोजक महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत बाबर, प्रांतिक सदस्य राम साठे, महेश निकंबे, आनंद मुस्तारे आणि विशाल कल्याणी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संयोजक प्रशांत बाबर आणि राम साठे यांनी या स्पर्धेविषयी अधिक माहिती दिली. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस व एस शटलर्स बॅडमिंटन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन इथं रेल्वे इन्स्टिट्यूटला आपण करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 106 खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे. कोरोनानंतरनं सराव मैदाने सुरू झाली आणि सराव होत होता पण स्पर्धा होत नव्हती. साहेबांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेचं उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता माळीसाहेब यांच्या हस्ते शुभहस्ते करण्यात आले व या स्पर्धेचे प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष महेश गादेकर व ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल हे उपस्थित होते. आदरणीय पवारसाहेबांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशच्या वतीने आणि शब्दार असं संयुक्त विद्यमानं अकॅडमीच्या वतीने संयुक्त विद्यमानं आज जे बॅडमिंटन स्पर्धा सोलापूरमध्ये आयोजन केलेले आहे त्या स्पर्धेचं उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अध्यक्ष अभियंता माळीसाहेब, तसेच आमच्या राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष महेशजी गादेकर साहेब, राष्ट्रवादीचे दुसरे आमचे आदरणीय सुधीरजी खरटमल साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांतजी बाबर, महेशजी निकंबे, आनंद मुस्तारे आणि राष्ट्रवादीतले आमचे सगळे सहकारी आजच्या या बॅडमिंटनच्या स्पर्धेसाठी उपस्थित राहून जे कार्यक्रमाला शोभा आणली मी त्यांचा सगळ्याचाच आभारी आहे. यावेळी विशाल झळके, रमेश कारभारी, संपन्न दिवाकर, सागर शितोळे, आशिष बसवंती, समीर लोंढे, गफ्फूर शेख, अर्षद शेख, सचिन गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सागर शितोळे यांनी केलं. या बॅडमिंटन स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील 106 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून ही स्पर्धा 5 दिवस चालणार आहे.